हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? कविता किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी. कारण की आता मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू झाला आहे, तर बायांचे उपाससुद्धा चालू झाले आहेत. तर त्यासाठी आपल्याला अगदी मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघूया. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट करून पण नक्की सांगा की साबुदाण्याची खिचडी कशी झाली ते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे साबुदाणे 3 ते 5 तास भिजून ठेवले होते, तुम्ही बघू शकता अगदी छान भिजले आहे. पण साबुदाणे केव्हाही आपल्याला थोडे मोठे असे जाडसर घ्यायचे आहेत. बघा किती मोकळे झाले आहेत. हे गॅस चालू केला आहे. एका पॅनमध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत लो ते मीडियम फ्लेमवर. आणि आपल्याला याची थोडीशी जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगदाणे मस्त भाजले जात आहे. एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी एका कढईत 1 ते 1.5 पळी ऑइल घातलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी एका कढईत तेल घेतलं आहे, 1 ते 1.5 पळी ऑइल टाकलं आहे. आणि आता त्यात आपण 1 ते 1.5 चम्मच जिरं घालूया. काही बटाट्याची काप आहेत ते सुद्धा घालूया. बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता मी बटाटेसुद्धा घालून घेतले आहेत. बटाटे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता मी शेंगदाणे वाटून घेतले आहे. शेंगदाण्याचा कोट. तर तुम्ही इथं बघू शकता आपले बटाटे मस्त फ्राय झाले आहेत. आता त्यात आपण काही कढीपत्त्याची पाने आहेत ते सुद्धा ॲड करूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्यांची काप टाकूया. तेही चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्यातच आपण चिमूटभर चवीनुसार मीठ टाकूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेंगदाण्याची कोटणी साबुदाण्यामध्येच ॲड केलं आहे. आता हे आपण त्यात टाकूया. मस्त. आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सुरेख. आणि 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवून थोडंसं वाफेत होऊ देऊया. तर तुम्ही इथं बघू शकता 2 मिनटं झाले आहेत आणि आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळी मोकळी झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही लाईक्स करा
शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा। तर ही झाली आपली साबुदाण्याची खिचडी। तर गॅस मी इथं बंद करत आहे आणि आपली साबुदाण्याची खिचडी मस्त मिक्स करून घेऊया। तर ही झाली आपली साबुदाण्याची खिचडी। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, अप्रतिम दिसत आहे। तर ही झाली आपली साबुदाण्याची खिचडी।